सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. संजय राऊतांचे नागपुरात आगमन, विदर्भात शिवसेना मजबूत करण्याबाबत केली चर्चा. विदर्भात येऊन भाजपशी खाजवू नये, आमदार कृष्णा खोपडे यांचे खडे बोल. आणि लग्न समारंभांमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ करणाऱ्या महिला टोळीला अटक. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांचे काल नागपुरात आगमन झाले होते. आज या दरम्यान त्यांनी विदर्भात शिवसेना मजबूत करण्याबाबत चर्चा केली. नेहमी आपल्या विधानांनी चर्चेत राहणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल नागपुरात काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला हजेरी लावली आणि नागपूर पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली. तसेच शिवसेनेच्या पिकट परिस्थितीवर माध्यमांनी त्यांना विचारले असता विदर्भात आपण आता शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यावर भर देत आहोत, तसेच या विषयावर वरिष्ठांशी चर्चाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बघा, त्यांनी आमच्या पक्षामध्ये अशा प्रकारे आमच्या पक्षप्रमुखाला विनंती करण्याची गरज नाही. बाळासाहेब ठाकरेंपासून आतापर्यंत मी या पक्षाच्या मुख्य प्रवाहात ठाकरे परिवाराबरोबर. त्यांनी आम्हाला फार ज्ञान देण्याची गरज नाही. त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा. त्यांचाच पक्ष कणाकणानं रोज झिजतो आणि संपतो आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करावं, आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो. पोलीस आयुक्तांची भेट घेतली, नागपूर पोलीस आयुक्तांची भेट घेतली, काय आणि दवंगा संदर्भात काही माहिती घेतल्याचं बोललं जातं? सदिच्छा भेट. हे अधिकारी आमच्या मुंबईतसुद्धा काम करत, त्यांच्यामध्ये फार बघा काही गोष्टी व्यक्तिगतरित्या भेटतो. तुम्ही ज्यांची नावं घेतली त्याच्यासाठी मला कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्याची गरज नाही. सगळं काही आहे आणि शक्यतो नागपुरात येऊनच मी त्या सगळ्या विषयावर बोलेन लवकरच. धन्यवाद. नक्कीच नागपूर बदललं आहे. मी नागपूरला 2 वर्षांनी आलो. मला वाटतं मागच्या अधिवेशनात मी जे पहिलं अधिवेशन झालं मुख्यमंत्र्यांचं तेव्हा मी त्यांच्याबरोबर आलो होतो. नंतर कोविड काळामध्ये येऊ शकलो नाही, काही बंधनं होती. पण आता मी हळूहळू नागपूरला येणं सुरू करतो आहे. निवडणुका वगैरे आहेतच, पण संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेनेचं नागपूर विदर्भ नागपुरात माझा तळ असेल. संजय राऊतांसारखे किती आले आणि किती गेले यांच्यासारख्यांमुळे भाजपला फरक पडत नाही, असे खडे बोल आमदार कृष्णा खोपडे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना केले. संजय राऊत आणि बेधडक विधान यांचं जणू समीकरणच तयार झाले आहे. संजय राऊत नागपुरात आले आणि आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपचा समाचार घेतला. त्यावर आता आमदार कृष्णा खोपडे यांनी असे कितीतरी संजय राऊत आले आणि गेले असे वक्तव्य करत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. मनपा निवडणुकीचे आतापर्यंतचे निकाल सांगत शिवसेना विदर्भात काय आहे याची जाणीव आपल्या वक्तव्यातून खोपडे यांनी करून दिली. संजय राऊतांनी भाजपच्या भरोश्यावर विदर्भामध्ये निवडून येणाऱ्यांनी शान पण जास्त सांगू नये. विदर्भाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा शिवसेनेने भाजपसोबत युती केली त्यावेळेस त्यांची संख्या वाढली आणि ज्यावेळेस त्यांनी स्वतंत्ररित्या लढलं त्यावेळेस ते नेस्तनाबूत झाली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याशी त्यांनी खाजू नये. विदर्भामध्ये अगर त्यांना पक्ष वाढवायचा तर स्वखुशीने त्यांनी पक्ष वाढवावा, परंतु भाजपला चुनौती देण्याचं काम त्यांनी करू नये. नागपूर महानगरपालिकेमध्ये जेव्हा जेव्हा भाजपसोबत त्यांची युती झाली, सेनेची युती झाली, तेव्हा त्यांची संख्या नगरसेवकाची वाढली आणि जेव्हा भाजपच्या विरोधामध्ये लढले तर दोनपेक्षा एकही नगरसेवक जास्तीचा वाढला नाही. आणि म्हणून संजय राऊतांनी भाजपला चुनौती देऊ नये असे संजय राऊत काही येऊन गेले आणि काही नागपूरच्या आणि विदर्भाच्या जनतेने पाहिले. तुम्ही निश्चित स्वरूपात स्वतंत्र लढा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या लंगडी तलवारावर लंगडी काठ्यावर घुम काठा आपण चालत आहे. हे शिवसेना आता डुबण्याच्या मार्गावर आहे असं संजय राऊत
यांनी शानपणा विदर्भाच्या जनतेला शिकू नये ही त्यांची विनंती आहे. कामठे जुनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागपूर कामठे मार्गावरील संजीवनी मंगल कार्यालय येथे होत असलेल्या विवाह समारंभात सोन्याच्या दागिन्यावर हात साफ करणाऱ्या चार सराईत महिला चोरांना कामठे जुनी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार रेखा कापसे आपल्या संबंधिताच्या लग्नात गेले असता तिथे काही महिलांनी रेखा कापसेंच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने कापण्याचा प्रयत्न केला असता रेखा यांना त्वरित लक्षात आल्यामुळे त्यांनी आरडाओरड केल्याने महिला चोरांचा डाव फसला आणि गोळा झालेल्या लोकांनी त्यांना पकडून कामठी पोलिसांच्या ताब्यात दिले. ताब्यात घेण्यात आलेल्या चारही महिला सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. तसेच पुढील तपास पोलीस करत आहेत. सभागृहामध्ये गेली होती आणि नंतर पाणी प्यायला गेली तर त्या बाया म्हणजे होत्या ते मला दिसल्या पण मी अशी ग्लास घेत होती तर त्या बाया म्हणजे नळ कमी जास्त करत होत्या पण मला एकदम भात झाला. एकदम हे तुटलं तर इथं भात झाला. तशीच मी अशी गेलं मी त्या बायांना ओढकून घेतलं तर त्या बाया एकदम पळायला लागल्या तर त्या एकदम संजीवनी लांच्या बाहेर पडून गेल्या होत्या त्या. तर तशीच मी आरडाओरड केली तर तिचं जे भांडे घासणारी पोरगी आहे ते आतमधली ती धावली आणि मग वॉचमॅन लोक ते धावले आणि मग काही लोक धावले आणि त्यांनी रोडावरून छान खूप दुरून त्यांना एकदम गोळा गेला की त्यांना म्हटलं त्या एकदम घाबरून गेलं होतं. त्यांना मग पकडून आणलं आणि ऑफिसमध्ये बसवलं. जेव्हा त्यांची इंटरव्ह्यू म्हणजे असं बोलण्यात घेतात त्या म्हणजे वेगळं सगळ्यांनी बरोबर सांगितलं त्यांचे नावं म्हणजे तेच निघले जे म्हणजे गारवडी लोक आहेत ना तेच निघले त्यांचे लोंढे पात्रे हे आणि बरोबर यवतमाळचे तिकडले बरोबर निघले आणि मग तेवढ्यात मग पोलिसांनी त्यांना संजीवनी लांच्या त्या ऑफिस बाईंनी म्हणजे फोन केला. पोलीस लोक आले आणि त्यांना जसं पुसापुनव केल्यावर काय काय त्यांचं खोटं निघलं आणि त्यांच्यानंतर पोलीस लोकांनी त्यांचं डबल नाव घेण्यात आलं का त्याच्यानंतर ते ओळखायला चाले ते म्हणजे गळ्यातला तर त्यांनी हात लावतात हे तर म्हणजे स्पर्श होतच नाही. जेव्हा ते तुटलं ना आणि म्हणजे असं झालं तुम्ही अशी पाहिलं तर त्या बायांना मी ओढकून घेतलं होतं. मंगळसूत्र आहे माझं तर एक चेन तुटली एकच तोडली आहे आणि दुसरी तुटाचीच होती म्हणजे एक तोडली तर ते मला स्पर्शच झाला तसा तर तसाच मी हे केलं तर त्या एकदम म्हणजे गिलासा टाकून त्या पळायलाच लागल्या. क्षयरोग निर्मूलनाचे केंद्र आणि राज्य सरकारचे संयुक्त कार्यक्रम आहे आणि आम्हाला शासकीय यंत्रणेकडून अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने त्यांनी कोविड-19 लढा दिला त्याच पद्धतीने क्षयरोग निर्मूलनाचे काम यशस्वीरित्या पार पाडतील असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबाद महानगरपालिका यांचे कैलाशनगर येथील शहर क्षयरोग केंद्र कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी केले. क्षयरोग रुग्णांचे उपचार व त्यांना देण्यात येणारी सवलतींची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे ते म्हणाले. टीबी रुग्णांना मोफत उपचार मोफत चाचण्या आणि पोषण आहारासाठी देण्यात येणारी रक्कम अशा सवलतींची जास्तीत जास्त जनजागृती करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. ज्या पद्धतीने कोविड रुग्णांचे उपचार करण्यात येते त्याच पद्धतीने टीबी रुग्णांचे उपचार करावे लागते. रुग्णांसोबत राहणारे नातेवाईक यांची देखील चाचण्या करावी लागते. याबाबत रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांनी प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर आपण म्हणतो त्या पद्धतीनं खरोखर जर आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जसा कोविड पसरू द्यायचा नाही तसं क्षयरोग पसरू दिला नाही तर खूप मोठ्या पद्धतीनं आपल्याला त्यामध्ये काम होऊ शकणार. तर या सगळ्या गोष्टी आजच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आहेत. हे कार्यालय त्यासाठी आणि मला विश्वास आहे की आपला ही संख्या वाढू नये या संदर्भात काम होईल. ज्यांना झाला जरी टीबी तरी तो आता लवकर दुरुस्त होईल त्या संदर्भातलं काम प्रभावीपणे व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा मी आरोग्यमंत्री या नात्याने व्यक्त करतो आणि आमचा आरोग्य विभाग हा निश्चित प्रकारे या सगळ्या कामात कटिबद्ध राहील हा विश्वास सुद्धा औरंगाबाद शहरवासियांना आणि जिल्हावासियांना या ठिकाणी देऊ इच्छित. तसेच आता राज्यभरात 1000 ते 1500 लोक संक्रमित होत असून असं म्हणायला हरकत नाही की तिसरी लाट जवळपास संपत आली आहे. ही खूप समाधानाची बाब असून या यशाचे श्रेय लसीकरणाला जाते असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले. मला सांगितलं पाहिजे की कोविडच्या बाबतीत आता राज्यभरामध्ये 1000-1200-1500 पेशंट येत आहेत जे तिसऱ्या वेवमध्ये 48,000 पीक लोडला मी पाहिलेले. त्यामुळे 48,000 आणि आता 1000-1500 याचा अर्थ तिसरी लाट आपली जवळजवळ आता फ्लॅट झालेली किंवा फ्लॅट होत आहे आणि त्यामुळं ती जमेची बाजू आहे ती खूप चांगली समाधानाची बाजू आहे. आज जे काही आपल्याला यश मिळतंय त्याला वॅक्सिनेशनला फार महत्व दिलं पाहिजे आणि या निमित्ताने इथं ॲडिशनल कलेक्टर आहेत आमचा आरोग्य विभागाची सगळी टीम आहे. मला असं वाटतं की सगळ्यांनीच मिळून एक चांगलं काम
महानगरपालिका सगळ्यांनीच खूप चांगलं काम केलं आणि त्यामुळं 80-85% दरम्यान आपलं या ठिकाणचं सुद्धा फर्स्ट डोस झालेला आहे. तरी सुद्धा मला वाटतं अजून सेकंड डोस होणं बाकी आहे, जरा त्याच्यात टक्केवारी कमी आहे. 15-18 वयोगटातली टक्केवारी आपल्याला वाढवायची आहे. काम मोठंच आहे, काम करत राहायला पाहिजे, मिशन मोडवर काम केलं पाहिजे. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत अविश्रांत काम करणं हाच या कोरोनाच्या संदर्भातला आणि व्हॅक्सिनेशनच्या संदर्भातला महत्वाचा विषय असणार आहे. त्यामध्ये काम करत राहूया, त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. ते काम निश्चित प्रकारे आपण सगळे एकत्रितपणे काम करू हा विश्वास सुद्धा मला या निमित्ताने द्यायचा. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव्ह यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपूरच्या कामठी रोड येथील दिल्ली पब्लिक स्कूल तर्फे आज सोमवारपासून 16 वर्षाखालील मुलांसाठी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन विदर्भ क्रिकेट संघाचे बाबूराव यादव यांच्या हस्ते सोमवारी सकाळी करण्यात आले. स्पर्धा शाळेच्या प्रांगणात होत असून 27 फेब्रुवारीला अंतिम सामने खेळले जाणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील 8 शालेय विद्यार्थी या सामन्यात सहभागी होणार असून दिल्ली पब्लिक स्कूल, ED5 स्कूल, साऊथ पॉइंट स्कूल, सांदीपणी स्कूल, भवन्स, श्रीनिवास पब्लिक स्कूल, GH रायसोनी, CPS काटोल रोड स्कूल स्पर्धेत भाग घेणाऱ्या शाळा आहे. तर या स्पर्धेत पहिला सामना दिल्ली पब्लिक स्कूल व ED5 स्कूल सोबत खेळण्यात आला. तर क्रिकेट स्पर्धा पाहण्याकरिता विद्यार्थ्यांमध्ये उत्सव दिसून आला. ये इंटर स्कूल टूर्नामेंट है जिसमें हमारी टीम को मिला के 8 teams हैं और उसमें बहुत अच्छे सारे जो स्कूल्स हैं उन्होंने इस कोविड टाइम पे हमारे को हेल्प करी और भेजा, इसके लिए हम बहुत ज़्यादा आभारी हैं. ये प्रेसिडेंट्स कप है, ये हमारी प्रेसिडेंट और प्रो वाइस चेयरपर्सन मिस तुलिका केडिया ने शुरुआत की. उन्होंने कहा कि बच्चों का जो मनोबल है वो बढ़े. कोविड के बाद बच्चे अंदर हीन भावना से ग्रस्त हो रहे थे तो उनको लगा कि कुछ प्लेटफॉर्म दिया जाए जिससे कि बच्चे आएँ, मिलें और उनका जो सोशल स्किल्स है वो बढ़े. क्योंकि आजकल हम देख रहे हैं स्कूल में भी क्या हो रहा है कि बच्चे अपने में सीमित रह गए, उनकी फ्रेंडशिप सब कुछ टूट गई है. तो दिस इज़ और NEP जो है अपना नया, वो भी ये कह रहा है कि स्पोर्ट्स को हमको तवज्जो देनी चाहिए. इसलिए हमारी प्रेसिडेंट मिसेस तुलिका केडिया जो आज बहुत व्यस्त थी इसलिए आ नहीं सकी, तो उन्होंने ये प्रेसिडेंट्स कप रखवाया. ये ED5 और हमारी स्कूल DPS कामठी रोड नागपुर के बीच हो रहा है और फाइनल ये चलेंगे 6 दिन तक और 27 जो कि संडे है उस दिन इसका समापन होगा एंड वी विल हैव द
final distribution of the, we have a rolling president's rolling trophy and the best players trophy. अरण्या केडिया सर जो कि हमारे लाइफ मेंबर हैं हमारे मैनेजमेंट ग्रुप के, उनकी तरफ से दी गई है जो बेस्ट प्लेयर को दी जाएगी, और जो रोलिंग ट्रॉफी है प्रेसिडेंट्स कप वो यहाँ पे पड़े हुए हैं, आप देखेंगे। रविकांत रागेट प्रशासकीय महाविद्यालय रामटेक येथील 3 दिवसीय विशेष श्रम संस्कार शिबिर नगरधन येथे संस्था अध्यक्ष रविकांत रागेट आणि प्राचार्य जयश्री देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या 3 दिवसीय विशेष श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून विविध कार्यक्रम दाखवून यामध्ये विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन नाटक, दारूबंदी, हुंडाबळी ही पठनाट्य सादर करून नगरधनवासियांना संदेश दिला. कालिदास संस्कृत विद्यापीठ संलग्न रविकांत रागेट प्रशासकीय महाविद्यालय अंतर्गत आम्ही प्राचार्य रविकांत रागेट यांच्या मार्गदर्शनाखाली 4 दिवसाचं आम्ही शिबिर आयोजित केलेलं होतं. दिनांक 14 फेब्रुवारी 2022 पासून तर ते 17 फेब्रुवारी 2022 पर्यंत आम्ही या शिबिराचं आयोजन या नगरधन गावामध्ये केलेलं होतं. अतिशय ऐतिहासिक असा वारसा लाभलेलं हे गाव, आणि या गावामध्ये आम्हाला इथे शिबिर राबवण्याचं जे भाग्य मिळालं ते खूप अविस्मरणीय राहील. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिबिरार्थी आमचे जे आलेत आणि त्यांनी या गावामध्ये उत्तम प्रकारे स्वच्छता अभियान राबवलं, त्याचबरोबर स्वच्छतेच्या ह्याच्यातून त्यांनी आपलं पथनाट्य सादर केलं, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यांनी लोकांना प्रबोधन केलं, समाज जागृती केली, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छतांचे धडे, पुन्हा समाजामध्ये अजूनही कोरोना च्या लसीविषयी अजूनही मानसिकता थोडी बदललेली नाही लोकांची, कारण की लसीकरण होणं हे फार महत्त्वाचं आहे, त्याचाही संदेश आमच्या शिबिरार्थींनी या 4 दिवसीय शिबिरामध्ये जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. आणि यासोबत माझे सहकारी प्राध्यापक मिरासे सर, प्राध्यापक मयुरी टिंबुर्ने मॅडम, त्याचबरोबर आमच्या सर्व प्राध्यापकांचं यामध्ये फार महत्त्वाचं सहकार्य आहे, आमच्या कॉलेजचं सहकार्य आहे, आणि विशेष म्हणजे इथचे सरपंच, या नगरधन गावचे जे सरपंच माननीय प्रशांत कांबडी सर यांचं तर त्यांनी त्यांच्याविषयी काय बोलावं, त्याचबरोबर त्यांनी प्रत्येक कार्यात आम्हाला मदत केली, त्यांचीसुद्धा मी माझ्या वतीने खूप आभार मानतो. धनगर समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देऊनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने सोमवारी सकाळी 7 वाजेपासून 22 वर्षीय तरुणाने BSNL कार्यालयाच्या आवारातील 300 फूट टॉवरवर चढून आंदोलनाला सुरुवात केली आहे, आणि जोपर्यंत प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नसल्याचा पवित्रा या तरुणांनी घेतला आहे. जय मल्हार. मित्रांनो, मी सोनाजी शांताराम पिसाळ, मी बुलढाणा येथे BSNLच्या टॉवरवर चढलेलो आहे. तुम्ही बघू शकता मी याच्याकरता चढलेलो आहे. का जोपर्यंत ST आरक्षण धनगर समाजाला लागू करत नाही आणि जोपर्यंत मेन पळाला सुरक्षा किंवा पासेस याच्याबद्दल चर्चा होत नाही तोपर्यंत मी उतरत नाही आहे, ही माझी मागणी आहे. धनगर समाजातील मेंढपाळांवर वन विभागाने दाखल केलेले खोटे गुन्हे खारिज करावेत, चराई क्षेत्र खुले करावे, त्याचबरोबर धनगर समाजाला आरक्षण द्यावे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी धनगर समाजाच्या विविध संघटनांकडून आंदोलने आणि निवेदन दिली, मात्र शासन प्रशासनाकडून याची कुठलीही दखल घेतली गेली नसल्याने मोताळा तालुक्यातील वरुळी येथील 22 वर्षीय सोनाजी शांताराम पिसाळ या तरुणाने टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात असलेल्या टॉवरवर चढून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याची ही तिसरी घटना आहे. गेल्या 3 तासापासून हा युवक टॉवरवर चढून आंदोलन करत आहे आणि आपल्या मागण्यांवर कारवाई करण्यासंदर्भात जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा पवित्रा या तरुणाने घेतला, त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. आज सकाळी 7 वाजता सोनाजी पिसाळ हा मुलगा टॉवरवर 300 ते 350 फूट वरती गेलेला आहे, तरी प्रशासनानं कुठलीही दखल न घेता या ठिकाणी कोणीही उपस्थित राहिले नाही, फक्त पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि कोणीही गैरसमज करू नये की सोनाजी हा विनाकारणवर चढला म्हणून, की सोनाजी हा समाजाच्या भावना लक्षात घेऊन आणि समाजाला न्याय देण्यासाठी वरती गेलेला आहे आणि समाजावर वारंवार अन्याय होत गेले त्यामुळेच तो वरती गेला, आणि असा एकच अन्याय नाही तर वारंवार बरेचसे अन्याय झाले. आता मागे एक साखरखेडा येथे
एका ट्रकवाल्यानी त्याच्या चुलत भावाला 8-1 किलोमीटर फरफडत आणलं आणि त्याला त्याच्या भावालासुद्धा न्याय मिळाला आणि त्याची गाडीसुद्धा सुटली आणि तो आरोपीसुद्धा सुटला आणि बरेचसे मेंढपाळांवरती खोटे गुन्हे दाखल होतात आणि या फॉरेस्टचे कर्मचारी त्या रोडवरतून उचलून त्यांना अभयारण्यात नेतात आणि तिथं खोटे गुन्हे त्यांच्यावर दाखल करतात आणि शासन प्रशासन आम्ही वारंवार निवेदन देऊनसुद्धा तो सोनाजी पिसाळ हा आमच्या वारंवार सोबत असतो. गेल्या 2 वर्षापासून आम्ही कोरोना काळातसुद्धा निवेदनं दिले आणि मोर्चेही सुद्धा काढले पण आम्हाला सरकारने आणि या प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर दिलं नाही आणि कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे सोनाजी या गोष्टीला काहून आणि या सर्व समाजाचा विचार करून की तो वरती गेला आणि त्यांनी मला फोन लावून सांगितलं की नंदभाऊ की आपल्या समाजावर जेवढे अन्याय झाले याच्यात कोणीही आपल्याला सहकार्य करत नाही आणि हे जर अन्याय असेच होत राहतील तर या समाजात जन्म घेऊन मी पाप केलं का आणि असंच जर होत राहिलं तर मी या समाजात राहत नाही, मी कंटाळून आत्महत्या करतो आहे. पण त्यांनी त्याला मी सांगितलं की आता तू काही टेन्शन घेऊ नको, आम्ही सर्व समाजबांधव तुझ्यासोबत आहे आणि ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेनासुद्धा तुझ्यासोबत आहे आणि सर्व त्याच्या गावातील आणि जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व समाजबांधव त्याच्यासोबत आहे. कुठलंही हे करायचं काम नाही आणि प्रशासनानी तात्काळ त्याच्या मागण्या पूर्ण करून त्याला खाली उतरावे आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावे ही माझी विनंती. जय मल्हार. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.